थैंक यू जोन सर दरमियान हार्ड लक जामिली आणि कॉन्ग्रेच्युलेशन बहुमुली संघ सेकंड राउंडला या ठिकाणी मात्र सुरुवात होते सलामीची जोडी या ठिकाणी चापेवाडी संघाची हा चेंडू उडवलाय हवाई सपर मॅक्सिमम ब्रँडेड एवन क्वालिटीचा हा सुनीलची धमक दाखवणारा षटकार पहिला चेंडू आपली धमक दाखवली जाते हा ही चेंडू ही जेल खूप महत्वाची या ठिकाणी टिपली जाते फर्स्ट स्लिपला कुठली चुकी नसेल सुनीलला ईट का जवाब पत्थर से देत असताना मिस्टर पांड्या वडाऊनचा फलंदाज त्या ठिकाणी मैदानात जात असताना इनर नंबर 3 किशोरला आपण पाहतोय पहिला चेंडू षटकार त्यानंतर लगेच उत्तर दिले प्रतिउत्तर प्रतिउत्तर प्रति हल्ला कसा करावा हे मात्र पांड्याला नक्कीच माहिती आहे खूप अनुभव असलेला हा खेळ आपण पाहतोय पांड्याला बरेचशे वर्ष बघितली गेली त्या कसगावाडी ए संघामध्ये खेळत असताना यावर्षी मात्र वैयक्तिक संघ बनवत असताना हा चेंडू इथे मात्र जागा बनवली होती बॅकफूटला आले होते कवरच्या डोक्यावर हा चेंडू खेळायचा होता मात्र प्रयत्न या ठिकाणी फसला जातोय स्ट्रेट ड्राईव्हचा हा चेंडू होता पांड्याला चांगलं टावका पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी कशी करावी हे मात्र पांड्याला चांगलं माझं माहित आहे दोन चेंडू लगातारचे डॉट एक विकेट ते पण सुनीलजी या ठिकाणी कार्पेटच्या संध्यामध्ये चेंडू चालला गेला मैदानाला गुदगुल्या करत काव कॉर्नर रिझर्वमध्ये चेंडूला जोपर्यंत उचलून फेक केली जाईल तोपर्यंत आपण पाहतो या ठिकाणी फक्त आणि फक्त एका दावीला समाधान मानत असताना या ठिकाणी चाफेवाडी बसंगाला आपण पाहतो यस अंपायर गाडी कोणाची त्रास होतोय बघा गाडीचा त्रास होतोय खेळाडूंना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये कुठल्याही खेळाडूला आणि वैयक्तिक जबाबदारीने सर्व खेळाडूंनी मात्र खेळायचं आहे चंद्रकांत कोणती गाडी ते आलो मित्रा सामना थांबला गेला या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय बघितले गेले तर चिंतामण शेंडे आदिवासी टेनिस क्रिकेटर सुशन मान्यता पंच आपण पाहतोय तसं नंतर त्यांच्या समावेश जॉईंट होतील आम्हाला त्यानंतर स्क्वेअर लेग पंच किशोर सर यांना आपण पाहतोय त्यांना स्कोरच्या भूमिकेत महेंद्रला आपण पाहतोय या पुन्हा या कडकडक्या उन्हात सर्वांचं एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते मनापासून आभार मानतोय सेकंड राऊंडला या ठिकाणी सुरुवात पहिल्या चेंडूवर धमक दाखवली सुनील कोणत्या ताकदीचा बलंदाज आहे हे मात्र दाखवून दिलं त्या सुनीलने मात्र प्रति उत्तर त्या ठिकाणी दिलं जात आहे लगेचच बॅटची आउटसाइड एज फर्स्ट स्लिपचा शतरक्षक होता त्या ठिकाणी जेल टिपला गेला सुनीलला परतावं लागलं त्याचनंतर इनएट नंबर 3 चा किशोर मात्र मैदानात आपण पाहतो हा चेंडू फ्रंट फुटला आले पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख असा शॉट खेळायचा होता स्वीप शॉट सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने हा चेंडू खेळायचा होता रात्री मात्र बघितलं गेलं इंडिया विरुद्ध मात्र ऑस्ट्रेलिया धुमाकाळ घातला होता ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने तरी सुद्धा मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता क्रिकेट मित्रांनो हा निश्चितेने भरलेला हा खेळ आहे हा चेंडू इथे मात्र फुल लेंथ चुकीला माफी नसेल या ठिकाणी वन बाउन्स ओव्हर द लाईन रन्स मिळतील परिपूर्ण 4 हा येतोय चमकदार आणि चमकदार चौकारा लाईन चौकाराची नितांत गरज होती या सापेवाडी संघाला धावफलकावर धावसंख्या 00 मध्ये 11 या धावसंख्येवर म्हणजे थोडं स्पीड अपली हा सामना मात्र खेळवायचा या ठिकाणी आपण पाहतोय 11 धावसंख्येवर 1 अद्र लागत असताना सुनीलच्या स्वरूपात सापेवाडी बी संघाला सापेवाडी बी कासगाव बी दोन्ही एकाच नावाचे दोन्ही संघ आपण पाहतोय आता मात्र 4 ओव्हरचे हे सामने आपण पाहतोय पिवनचं षटक होतं 11 धावा आणि 1 विकेट मी म्हणत चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली पांड्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला होता बघितलं गेल्यानंतर असं वाटत होतं मोठे स्कोर
आणि ही मोठी संख्या मात्र या धावपळीकडे पाहायला भेटेल. परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली गेली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समालोचन इन करणं गणेशला पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर पहिला चेंडू, हा चेंडू ओव्हर पिच होता अति गाय आणि संकटात नाही. वेट अँड वॉच क्रिकेट खेळायचं होतं या ठिकाणी. किशोरला जमलं नाही. पहिला चेंडू या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी आली गेल्या. अशीच डॉट डिलिव्हरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागते तेवढी चांगली कामगिरी. मात्र किशोर ज्या फटक्यांसाठी जाणला जातोय ते फटके या ठिकाणी त्या फटक्यांच्या चटके देत असताना गणेशला आपण पाहतो या ठिकाणी प्रति उत्तर डॉट चेंडू नंतर लगेच षटकार आलाय. आणि किशोरच्या उंचीवर जाऊ नका मित्रांनो. हे छोटे छोटे पांडवाज आहेत. कोळी मिल गयाची ही टीम आहे. आपण पाहतोय बघितलं गेलं तर त्यांच्या स्वतःच्या आयोजनामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. छोटे छोटे पांडवाज आपण पाहतोय. कीर्ती छोटी पण मूर्ती महान आपण या संघाच्या मध्ये आता नेहमीच पाहतोय. हा ये चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग असा वाट आहे. त्या ठिकाणी स्लिप कव्हर क्षेत्ररक्षक सरकला. वन बाउन्स कॅदर केला जातो. एकदा कम्प्लीट दुसरी धाव धोक्याची घंटा आणि वाजली नाही. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दोन धावा चित्त्याच्या वेगाने गुड रन मूव्ही बिटवीन द विकेट आपण पाहतो. या ठिकाणी सातवड वीस संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जवळजवळ दोन तीन चेंडू आणि आठ धावा एकवटल्या जात आहेत. अद्याप तीन चेंडू या ओव्हरच्या आपण शिल्लक पाहतोय. विस्कुरलेले शतरक्षक थर्डिया सर्कलच्या बाहेर तीन शतरक्षक आपण पाहतोय. या ठिकाणी पाच शतरक्षक ऑन साईडला दोन ऑफ साईडला तीन शतरक्षक आपण पाहतोय. हा ये चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता पंचांशी. इट इज अ वाईट चेंडू. पण पाहतो या वाईट चेंडूच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर हा चेंडू इथे मात्र खराब आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय चिंतामण शेंडला आणि स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. धापलकावर धावसंख्या वीस धावा. हा ये चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेल होण्याची शक्यता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातो. पुन्हा एकदा एक धाव कम्प्लीट केली जाते. जवळजवळ बाउंड्री सीमा लाईनच्या आसपास हा चेंडू म्हटलं कॅदर केला जातो. तोपर्यंत विचार केला ना तर ह्या दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. धावा कशा काय येणं धावा येणं गरजेचं आहे चापेवाडी बी संघाच्या. आणि इथून मात्र धावा वाचवणं गरजेचं आहे या कासगाववाडी बी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. विचार केला तर चांगली कामगिरी आपण नेहमीच पाहतो. कासगाववाडी बी संघाने गेल्या वर्षी धुमाकूळ घातला होता. हा ही चेंडू फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपच्या सिलेक्शन मध्ये हा चेंडू गेला जाय. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसरी धाव इथे मात्र कम्प्लीट केली जाते. तिसऱ्या धावेला सुटले गेलेत आणि कम्प्लीट झाले चुकीचा थ्रो आणि त्याच मात्र भुगतान भोगावं लागेल. या ठिकाणी तब्बल चार धावा. सौकार गेला असता तो परवडला असता मग दमले नसते ना. आणि या चौकाराच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय सव्वीस धावा. एकागड्याच्या मोबदल्यात एक षटकार मात्र पाहायला गेला किशोरच्या बॅट मात्र. त्यानंतर चेंडू इथे मात्र असताना वाईट चेंडू आहे. थोडीशी लाईन भटकला गेला. मी म्हणेन या गणेशच्या माध्यमातून धापलकावर धावसंख्या खूप मोठी लागली गेली. अद्याप सत्तावीस धावा. तब्बल दुसऱ्या ओव्हर आताळले जाते. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. हा ही चेंडू पुन्हा एकदा फटका फसला गेला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जाईल. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसरी धाव दोन धावा आरामात्रित्या पूर्ण. गुड रन पिटून तो विकेट. ओव्हर समाप्तीत एकोणतीस धावा. 14.50 सरासरीने हा खेळ खेळला जातोय सापेवाडी बी संघाच्या माध्यमातून. आणि हा खेळ कुठेतरी महाग पडेल या कासगाववाडी बी संघाला. पाणी पाहिजे. चला
हा चेंडू इथे मात्र चुकीचं शतरक्षण पांड्याच्या माध्यमातून सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना या ठिकाणी पाहतो डबल डिजिट मध्ये धावपळकावर धाव संख्या आपण पाहतो 31 या धावपळकावर येऊन ठेपली गेली अद्याप 1+1 गॉड गिफ्टेड या धावा. हा चेंडू पुन्हा एकदा यस रन आउटच्या स्वरूपात इथे मात्र किशोरला परतावं लागतंय. सिंगल घेण्याची काही गरज नाही या चांगल्या फलंदाज मात्र सिंगल डबलच्या लाभार्थीत मात्र इथे मात्र परतावं लागतंय. चांगली फलंदाजी मनोज आपल्या किशोरच्या बॅट मधनं पाहायला भेटली. चला न्यू बॅट्समन लगेचच मैदानात उतरा. रोहित मैदानात जात असताना रोहितला आपण पाहतोय एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र चोरी करत असताना या ठिकाणी पकडले गेले गेले. किशोरला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर बाईची लेग बाईची ही धाव येते एक सिंगल धाव एका धावीच्या मदतीने धावपळकावर पुढे सरकेल. धावपळक 32 या अंकावर दोन ओव्हरचा विचार केला तर 29 धावा धावपळकावर होता. या ठिकाणी मात्र गोलंदाज सतीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे शॉर्ट मिड ऑन ला बीट करून डीप मिड ऑन मध्ये हा क्षेत्ररक्षक जज केला जातोय कॅचला. या ठिकाणी मात्र झेल जमिनीला दान केला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करत असताना पुन्हा एकदा बॅट्समन रोहितला आपण पाहतोय. रोहितच्या बॅट मधनं दोन धावा एक फिटल्या जात आहेत. धावपळकावर धाव संख्या आपण पाहतो विचार केला तर हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू होता. लाईन लेंथ खराब होती. या ठिकाणी क्रिकेट विश्वातील सर्वात खराब चेंडू उत्साह वाढवत असताना या ठिकाणी चापेवाडी बसंघ आपण पाहतोय आपल्या खेळाडूंचा. दोन धावामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. धावपळकावर धाव संख्या आपण पाहतोय तबल विचार केला तर 36 धाव संख्येवर अद्याप येत असताना अजूनही एक ओव्हर निशुल्क पडले गेला तळोरचा. हा ही चेंडू मात्र अनमिस टायमिंग फटका त्या ठिकाणी जज केलं जाते झेलला. आता मात्र चुकी नसेल. रोहित पॅक्ट पविलियन इनेट नंबर 5 चा फलंदाज मैदानात जात असताना आपण पाहतोय गणेशला आपण पाहतोय. या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केला. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉल 18 धावा खर्च केला गणेशने. त्यानंतर गोलंदाजी केली जाते सतीच्या माध्यमातून. अद्याप काय शे चेंडू शिल्लक. हा ही चेंडू बॅटची इनर एज लागली घेत आहे त्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता ओव्हर समाप्ती. धावपळकावर धाव संख्या स्थिर 36 धावा 12.00 सरासरीने. या ठिकाणी खेळ केला जातोय. हा ओव्हर इथे कुठेतरी चांगला आला. कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल सतीच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर मध्ये पांड्याने एक विकेट कॅरी केली 11 धावा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. परंतु गणेशने थोडीशी चुकीची गोलंदाजी केली 18 धावा खर्च केला थोडस महागडे षटक. त्यानंतर सात धावांचा ओव्हर या ठिकाणी आताळला गेलाय. दोन ओव्हर म्हणजे 29 धावा होते. त्यानंतर हा सात धावा दिलीप येथे गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. गोलंदाज समालोचन एन करणं. हा चेंडू शॉर्ट पेच चेंडू होता.
मनोज साठी तर डॉट चेंडू आला. मनोजचा विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे. मनोजला बऱ्याचदा पाहिले गेले मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सुद्धा पाहिले गेलेत. आज कुठेतरी नाराजगी व्यक्त करत असताना आपल्या संघासाठी हा ये चेंडू. व्हॉट अ गोलंदाज, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स इन द कासगावाडी टीम. सापेवाडी प्रसंग थोडा शांत घ्यायचा आपण. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, फ्रंट फुटला, आले जागा बनवली, चेंडू थांबणार नाही, वन बाउन्स ओवर द लाईन, मिळतील परिपूर्ण या ठिकाणी चार धावा. स्क्वेअरली बाउंड्री पार करणाऱ्या चार धावा येतात आणि चौकाराची नितांत गरज होती कारण दोन चेंडू प्रेशर मध्ये खेळत असताना डॉट आले होते. तिसऱ्या चेंडूवर हवी झाला, जागा बनवली, फ्रंट फुटला, आले स्क्वेअरली क्षेत्र पार केलं आणि चार धावा मिळवल्या. चार धावीच्या मदतीने धापलकावर धावसंख्या 40 या अंकावर. अद्याप या इनिंगचा विचार केला तर तीन चेंडू शिल्लक. चला पंच सामना चालू करा. हा ये चेंडू बॅटच्या फट्ट्यात आला होता, मिस टायमिंग शॉट आपण पाहतोय. त्या ठिकाणी विचार केला तर शतरक्षक होता सतीच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली गेली. दोन धावामध्ये इथे मात्र वाढ केली जाईल स्कोर कार्डवर. 42 धावा धापलकावर अद्याप या इनिंगचे सेकंडला चेंडू आपण पाहतोय. दिस इनिंग सेकंडला चेंडू. ही चेंडू ऑफ कटर पाहायला भेटला दिलीपच्या माध्यमातून. आपण पाहतोय ऑफ कटर. आउटफील्ड थोडीशी खराब मात्र या वर्षी आपण पाहतोय. अप्रतिमच आयोजन आपण पाहतोय. लास्ट डिलिव्हरी दिस इनिंग. हा ही चेंडू लॉलीपॉप चेंडू होता म्हणावा लागेल. मनोजला समजून आलं नाही या बेचाळीस धावा येणारी 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज असेल फलकावर या कासगावाडी बस संघाला. तर यानंतर धावतो वर्णन ऐकवण्यासाठी मी आमचे साथी समालोचक आज मात्र त्यांना मी जॉईन झालोय. सावरली गावचा एक बुलंदाबाज आणि अंबरनाथ तालुक्याची आणबान शान नंतर त्यांच्या माध्यमातून नक्कीच पोलीस निरीक्षक म्हणून कोर गरिबांची तेवढीच मात्र श्रीमंत लोकांची सेवा केली जाते. आमचे लाडके आमचे बंधू श्री जीवन चिडाया साहेबांना आमंत्रित करतोय ऑन द मायक्रोफोन. हॅलो हॅलो धन्यवाद मनोज सर. या ठिकाणी पुला सामना असेल अशोक इलेव्हन चिंचवली बनाम जय वाघोबा बोनोली बी. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. चालू सामना पाहतोय आपण. चापीवाडी बी बनाम कासगावाडी बी. प्रथम फलंदाजी केली चापीवाडी बी संघानं. तब्बल 24 चेंडू मध्ये 42 धावा कुठल्या आणि येणारे 24 चेंडू मध्ये 43 धावा कुठायचे आहेत कासगावाडी बी संघाला. तर कासगावाडी संघाला विनंती असेल आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज
गोलंदाजाला गोलंदाज मार्क वर सुनील जलद अशोक इलेवन चिंतवली संघाचं संघ नाही घ्यायचंय आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेला तो पांड्या आणि गणेश गणेश आलाय सामन्याला होते सुरुवात 43 धावांचं लक्ष या ठिकाणी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय चेंडू जाईल सीमारेषा बाहेर गॅप आहे मोठा नाही धावा ना तोटा नाही रन्स मिळतील चार 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 हा येतो चौकार पांड्याच्या बॅट मधन नाणेफेकी केली जाते या ठिकाणी अशोक इलेव्हन चिंचवले पण आमचे वागोबा बोनवली 20 संघाच्या दरम्यान या ठिकाणी चिंचवली संघानं कॉल दिलाय शाप आणि प्रथम नाणेफेकी जिंकली चिंचवली संघानं आणि प्रथम बॅट फर्स्ट ह्या चेंडूवर देखील आली डबल डबलच्या सहाय्याने धावा लागला गेला दाबल कबर दादा बिन बाद सहा धावा मॅनिटोबावर तो पहिले षटक आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना हा चेंडू बॅटच्या रेडिंग पट्ट्यात चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेषा बाहेर रन्स मिळतील चार 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 हा येतोय पुन्हा पांड्याच्या बॅट मधून चौकार दहा धावा धापल कब लागल्या जात आहेत 43 धाव्यांचं आव्हान आहे या ठिकाणी पुन्हा चेडिंग एज थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चार धावांसाठी रन्स मिळतील चार चार आहे तो चौकार पांड्याच्या बॅट मधन 14 झाल्या अजूनही दोन चेंडू उर्वरित आहेत पहिल्या चेंडूवर आलाय चौकार त्यानंतर आली डबल त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर देखील आलाय चौकार खराब फेकी पाहायला मिळते या चेंडूवर देखील चार धावा आल्यात अठरा धावा झाल्या दाबल कावर हा चेंडू आलाय निर्धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला दाबल कावर दादा बिन बदा 18 धावा अजूनही विचार केला तर 18 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे विजयासाठी 18 चेंडू आणि 25 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला धावल कपवर तर बिनबाधा 18 धावा पहिल्या चेंडूवर आलाय चौकार दुसऱ्या चेंडूवर आली डबल तिसऱ्या चेंडूवर चौकार चौथ्या चेंडूवर चौकार पाचव्या चेंडूवर देखील चौकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू दुसरं षटक आतळण्यासाठी गोलंदाज आला गोलंदाज मार्क वर चापेवाडी 20 संघाकडून मनोज आलाय दुसऱ्या षटकाला होते सुरुवात गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर मनोज सूर्यगाजे शत्ररक्षण सिंगल कंप्लीट 29 धावा झाल्या दाफुल कपवर
बहुत चंडो चा रिव्यू घेतला गेलाय चंडू आहे नो वन प्लस वन अशा दोन धावपा फीट आहे उघडा डोळे पाहणे चंडू आहे प्री हिट हा चेंडूला उडवला त्या ठिकाणी शतरक्षक आहे कोणत्याही प्रकारची चूक नसेल प्रीतची चान्स आहे या चेंडूवर देखील दोन धाव आल्यात फलंदाज जीवदान मिळालं होतं परंतु मात्र रनआउटच्या सहाय्याने देखील विकेट गमावावी लागली नवीन फलंदाज दिल्ली पाला एक कड़ी बाद होतोय गणेश बॅटिंग एज लागले चेंडू कार्पेटच्या सहाय्याने थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय चेंडूला आउट फील फास्ट आहे चेंडू जाईल जमिनीला गुदगुलाय करत हा देखील येतोय दिलीपच्या बॅट मधून चौकार फलंदाज धावून पोहोचलाय आता एक बाद 27 धावपावर हा चेंडू देखील आवे त्या ठिकाणी शतरक्षक आला होता परंतु मात्र चेंडू आणि शतरक्षकाचा मात्र संपर्क झाला नाहीये पाहता पाहता दुसरा षटक देखील संपतोय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर देखील धाबा लागला गेला धाबल का पडतं एक बाद 33 धाबा अजूनही 10 धाबींची गरज आहे विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धाबींची गरज
नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर किशोर। बारा चेंडू, आता हा धाब्यांची गरज आहे। हा चेंडू देखील खेळून काढला, तर टी एड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेलाय। 11 चेंडू, 9 धाब्यांची गरज। हा चेंडू आला व्हाइट, हा चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय। सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय, सक्सेसफुल ठरला गेलाय। हेफर केफर धावा मिळतील 4, धाव फलक जाऊन पोहोचलाय 39। 4 धावींची गरज विजयासाठी। अलख्या हाताने चेंडू सन्मान केलाय, रनआउट ची संधी आहे। 40 कंप्लीट, आणि या पुढील होणारा सामना अशोक इलेव्हन चीन सवले बनाम जय वाघोबा बोनहोली ब। या सामन्यामध्ये नाणेफेकी केली, नाणेफेकीचा कौल लागला चिंचवली संघाकडून, आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडस निर्णय घेतलाय। तर जे वाघोबा बोनहोली संघाला विनंती असेल की आपण हा सामना संपल्यानंतर आपण मैदानामध्ये जाऊन मात्र चांगल्या पद्धतीने मात्र शत्ररक्षण सजवायचं आहे। आणि या ठिकाणी मैदानामध्ये घडलं काय, जलबाद झालं, विकेटचं पतन झालंय, धक्का क्रमांक लागतोय दुसरा। कासगावपाडी संघाला बॅक टू द ग्राउंड दिलीप। नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतो आपण ऋतिक, 3 धावेची गरज आहे। चेंडू आहेत 8 आणि धावा जमा करायच्या 3। ह्या धावा चेंडूवर देखील धाव आली सिंगल। हा येतोय विजयी फटका, विजयी संघ होतोय कासगाव बी संघ। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय कासगाव पाडी।